आजचा दिवस भारतासाठी भारताच्या लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण का अयोध्येतल्या श्री राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर आज आणखी एक ऐतिहासिक क्षण संपूर्ण देश याची देही याची डोळा अनुभवणार आहे, पाहणार आहे. आज देशाला लोकशाहीचं नवं मंदिर मिळणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या नव्या संसद भवनाचं उद्घाटन होणार आहे. आजच्या या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशासह जगाचंही लक्ष लागलंय. सेंट्रल विस्टा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि याच सेंट्रल विस्टामध्ये संसद भवन आहे. अगदी कोरोना काळातही सेंट्रल विस्टाचं काम अगदी जोमात सुरू होतं. अशा या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे आणि या उद्घाटन सोहळ्यासाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. अगदी थोड्याच वेळात या संपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. आज नव्या संसद भवनाचं लोकार्पण होत आहे, उद्घाटन होत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.